कुणी काय असं बोलत राहिलं, विचार म्हणत असतील, पत्रकार असतील, तत्वज्ञ असतील, राजकारणी असतील, मुत्सद्दी असतील, ज्याने त्याने आपापल्या परीने काही मांडणी करण्याचा प्रयत्न केला, त्या उपकंत्राटदार कसे मागे राहतील? भाजपने ज्याला ज्यांना सुपाऱ्या दिल्या असे उपकंत्राटदारही मग बोलायला सुरुवात झाली. तक्रिय कामची अमरावतीची उपकंत्राटदार बोलताना म्हणाल्या, ये उद्धव ठाकरे हे कोणी दम नाही. आता आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो, पण त्या बाईंना विचारांना त्यांना एक मराठी कळत नाही, उद्धव ठाकरे दम नाही हे कसं सांगायचं त्यांना? प्रश्न आहे ना, मराठी शब्द आहे, सांगितलं कसं त्यांना? जर तुम्ही सांगितली आहात मग तुम्हाला म्हणजे जास्त चांगलं माझ्या लक्षात येत असेल. सांगितलं कसं की दम नाही उद्धव ठाकरे मध्ये? बर, आम्ही कसं आहे की सुसंस्कारित लोक आहोत, आमच्यावर संस्कार चांगले चांगले फार चांगले, आमच्या आईचे, आजीचे, कुटुंबाचे, विशेष म्हणजे आमच्या पक्ष प्रमुखाचे अत्यंत सुसंस्कृत सभ्यतेचे संस्कार आहेत. तर मग त्याला सांगितलं पाहिजे, म्हणजे उद्धवजी पुरस्कार आपण म्हणून बोलतोय म्हणून सांगते की एवढी पडझड झाल्यानंतर सुद्धा किंवा शिवसेना नावाचा पक्ष संपवण्यासाठी तब्बल भाजपचे 105 आमदार, गद्दारी केलेले 40 आमदार, ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन सारख्या स्वायत्त यंत्रणा, गोवा, गुवाहाटी, सुरत, महाराष्ट्र या सगळीकडची पोलीस यंत्रणा, केंद्रातलं आणि राज्यातलं गृह खातं आणि लाखो लावारी स्पेड ट्रोलर्स, ज्याला काही केला संपू शकत नाही त्या माणसाचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आजपासून बघतीये बरं काय की असे कीटकनाशकाची आता फवारणी केल्यानंतर कसे असे उडतात एकदम, असे अशी चिंत अशी उडतात एकदम, तशी कालपासून जसजशी बैठकीचा फिवर वाढायला लागला तो स्वतः असे कुठून कुठून गोळा गोळातनं अशी उडायला लागले, काढलं झाले चमकायला लागले. आणि मी सकाळपासून ऐकत होते, खूप जणांच्या गोष्टी ऐकत होते, मी मागच्या 4-6 महिन्यात ते ऐकत होते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी निरुपमा ऋतूबद्दल कधीच बोलत नाही, तर आपले छोटे छोटे माझे आहेत आपण त्याच्याबद्दल बोलू नये. तर माझं नेहमी असं म्हणणं आहे की सगळ्याच कामांमुळे वगैरे काहीही म्हणा की काही लेकरांना ज्या वेळेला काही व्हिटॅमिन्सची कमतरता असेल तर ती किरकिर करतात बालक. तर संस्कार नावाच्या व्हिटॅमिनची आमच्या या दोन भाच्यांना फारच कमतरता झालेली, तेव्हा ते सतत किरकिर करतात, पण त्यांच्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. पण या निमित्ताने उद्धवजी पुरस्कार का गरजेचा आहे आणि भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी असं जे स्वरूप कधी काही अटलजींच्या काळात होतं, अडवाणीजींच्या काळात होतं, ते स्वरूप देवेंद्रजी आणि आता अकराळी केंद्रातली माणसे यांनी इतकं बदलून टाकलं की भाजपा म्हणजे भाड्याने जमवलेला पक्ष इथपर्यंत नगरपालिका आता तर त्यांनी सिलेक्टच्या निवडणुका सुद्धा पुढे ढकलल्या.
सकारात्मकता घालवण्यासाठीच म्हणून अमित शहा यांनी नंतरचा अजितदादांचा एंट्रीचा केलेला कार्यक्रम हा निवड आणि निवड देवेंद्र जिल्ह्यात शहर देण्यासाठी केला हे अगदी उघड सत्य आहे. ते सगळ्यांच्या समोर आहे. या सगळ्या घडामोडीमध्ये बाकी काही हो पण देवेंद्र फडणवीस आता पुन्हा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात दिसू शकत नाही. त्याचे कारण स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी स्वतःच्या वैयक्तिक मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेसाठी या माणसाने दोन दोन पक्ष फोडले. नुसते पक्ष फोडले नाही तर महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर केलं आणि महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर केल्याचा परिणाम असा आहे की जिथे राजकारण आणि सरकार अस्थिर असतात तिथे उद्योजक गुंतवणूक करायला घाबरतात. ते गुंतवणूक करत नाही. महाराष्ट्रातले असंख्य उद्योग आज महाराष्ट्रातनं बाहेर हलवले जात आहेत. त्याचं कारण इथलं राजकारण इथली सरकार कायम अस्थिर राहत आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अजून एक हा अजून एक काय तुम्ही बोललो तुम्ही तरी सकाळी नाही मी म्हणाला खूपच मी जे नाव लक्षात राहत नाही त्याचा अपमान करणाऱ्या लोकांना तुम्ही बोलावलं आहे का? कोण बोलतंय? एकेकाचे फोटो काढून अशी जीवन घेण्याचं सहवाद बोलतोय कोण? क्रांतिवादी किंवा फुल्यांचा अपमान करणाऱ्या भिडेला ज्यांनी आतापर्यंत अभय दिलंय जो बाबासाहेबांच्या बद्दल गांधीजींच्या बद्दल हट्टेल त्या बद्दल मी एक गर्व लोकतो त्या मुळांनी उर्फ भिडेला अभयदान करणारे हे देवेंद्र फडणवीस त्यांनी आम्हाला ही शाप पण सांगितलं. त्यांनी सांगितलं की महापुरुषांचा अपमान वगैरे नाही. खुद के गिरेबान ने छाप कर देखी है देवेंद्र जी आप क्या है आपका वजूद क्या है म्हणजे तुम्ही इतक्या आणि इतके तुटून ज्या अर्थी पडताय कालपासून याचा अर्थ भाजपाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली आहे आणि तुझं तुटून पडलं एकूण महाराष्ट्रातल्या भाजपाई नेत्यांचं तुटून पडलं आम्ही कालपासून एन्जॉय करत आहोत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.